स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड रेसिपीने करूया तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाचशे ग्राम साखर आणि या साखरेमध्ये साडेतीन कप पाणी घालायचे आहे तर हे फुलपात्र घेतलेलं आहे मी त्या फुलपात्राने साडेतीन फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि आता हे गॅसवरती ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि यामध्ये घालायचे आहे दोन वेलची थोडेशा कुठून घेतलेल्या आहेत मी वेलची तर मी इथे घेतलेलं आहे गुलाबजामुनचं प्रीमिक्स रेडीमेड प्रिमिक्स आहे आमच्या दुकानामध्ये आहे त्यामुळे मी दुकानामधलंच घेतलेलं आहे प्रीमिक्स आणि त्यापासून गुलाबजामून करत आहे तर गुलाबजामून करण्यासाठी मी इथे एक फुलपात्र भरून दूध घेतलेलं आहे आणि हे प्रिमिक्स आपल्याला थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मौसर गोळा तयार करून घ्यायचं आहे हे प्रीमिक्स घरच्या घरी कसं तयार करायचं त्याबद्दलही मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपी आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि इथे चाचणीसुद्धा तयार झालेली आहे उकळी आल्यानंतर पाच मिनटं उकळू द्यायची त्यानंतर गॅस बंद करायचा किंवा चाचणी खाली उतरून ठेवायची इथे बघा मी एक फुलपात्र दूध घेतलं होतं त्यापैकी एक चमचा दूध उरलेला आहे आणि प्रिमिक्सचं पीठ छान मळून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने छान मोसर गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गुलाबजामून ज्या साईजची तयार करायचे आहेत त्या साईजच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या तुम्ही करू शकता मी इथे या साईजचे घेतलेले आहेत बघा लिंबापेक्षा थोड्याशा कमी साईजच्या आहेत ह्या आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी हे करता करता तेलही गरम झालेलं आहे आणि बघा त्यामध्ये गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि गुलाबजामुन तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि हे गुलाबजामुन सारखं हलवत राहायचे आहेत जेणेकरून सगळीकडे एक सारखं रंगता येईल त्याला नाहीतरी असे ठेवले एक जागी तर ते एक जा एका ठिकाणी लवकर करपून जातात किंवा जास्त डार्क कलर येतो त्यामुळे अशा हलवत राहायच्या आहेत हे गुलाबजामून तळतानाच थोडेसे डार्क रंगावर तळायचे आहेत कारण की चाशणीमध्ये भिजल्यानंतर त्याचा रंग थोडासा फिका होतो त्यामुळे मी अशा पद्धतीने डार्क रंगावर तळून घेतलेले आहेत आणि आता हे गरम चाशणीमध्ये सोडायचे आहेत चाशणी एकदम कडकडीत कर गरम नाही गॅसवरून खाली ठेवलेली आहे चाशणी थोडी गरम आहे आणि गुलाबजामुन तळल्याबरोबर तर गरमच असतात त्यामुळे चाशणी थोडी गरम आणि गुलाबजामून गरम त्यामुळे ते लवकर भिजले जातात जास्त कडकडीत चाचणी नाही आहे कारण की मी अगोदर चाशणी तयार करून घेतली होती आणि आता गुलाबजामुन तळत आहे तर बघा अशा पद्धतीने चाशणीमध्ये सोडायचे आहेत गुलाबजामुन आणि इथे माझे सर्व गुलाबजामून तळून झालेले आहेत आणि चाशणीमध्ये मी सर्व टाकलेले आहेत आणि आता याला एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर एक तास झाकून ठेवायचे आहेत इथे एक ते दीड तास झालेला आहे कारण की जामुन झाकून ठेवल्यानंतर मी दुसरंही काही काम करत होते त्यामुळे जामुन थोडेसे जास्त भिजलेले आहेत आणि जास्त भिजलेले जामुन अधिकच चांगले होतात आणि बघा इथे गुलाबजामुन किती रसरशीत झालेले आहेत आणि खूपच असे मौसर झालेले आहेत एक दीड तास भिजल्यामुळे तर नवीन वर्षानिमित्त केलेली ही गोड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकंदा बेल विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद